पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आपल्या सोबत आहेत. खरं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अत्यंत धोकादायक पद्धतीने या इमारतीचं बांधकाम केल्याचं दिसतं आहे. मुख्य शहर अभियंत्यांचं म्हणणं आहे की या बांधकामाला परवानगी होती. नक्की परवानगी होती का आणि एवढ्याशा जागेमध्ये म्हणजे फार अर्धा गुंठा पण दिसत नाही, कोणत्या आधारावर परवानगी देण्यात आली? नाही, निश्चितच आता जे सिटी इंजिनियर्स त्यांनी सांगितले की याच्यामध्ये आम्हाला जसं की आता घटनाक्रम आहे ती रात्री आम्हाला या संदर्भात सूचना मिळाली, त्याच्यानंतर आमचं जे काही यंत्रणा आहे त्या घटनास्थळी पोहोचलो. तातडीची जी काही सुरक्षितता होण्यासंदर्भातची जी काही आम्ही उपाययोजना आहेत ते आम्ही केलेल्या आहेत. बाजूच्या लोकांना घटनास्थळीवरनं तिथं सुरक्षित बाजूला हलवलं. रात्रीत आम्ही ह्या संदर्भातचं ही जी काही इमारत टिल्ट झाल्यामुळं आम्ही हे पाडणं गरजेचं वाटलं आणि त्याच्यानंतर पाडण्याचा निर्णय रात्री घेण्यात आला. पण सुरक्षितेच्या दृष्टीने आणि तांत्रिक अडचणीच्या दृष्टीने आम्हाला रात्री योग्य नव्हतं, त्यामुळे आम्ही सकाळी तो पाडण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आता आम्ही ते संदर्भ पाडण्यासंदर्भाची आमची कार्यवाही चालू आहे आणि पूर्ण जी जमीन ती इमारत आहे ती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. अधिकारी दोषी आढळत त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. नाही, निश्चितच आता जर बघितलं जर ते काही प्लॅन सँक्शन झालं त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम केलेलं आहे असं एक प्राइम ऑफिसियली दिसून येतं, तर ठीक आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही बांधकाम केलेलं आहे ज्यांनी आर्किटेक्ट असेल त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आणि विकासक असेल तर त्याच्यावरती निश्चित कारवाई करायची. पण ते पहिले तपासून आपण 100% त्याच्यावरती कारवाई करायचं. पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवू इच्छितो, ही ती इमारत आहे अत्यंत अगदी अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये बांधकामाचे नियम आहेत आणि त्या नियमाला धरून हे बांधकाम उभं केलं गेलेलं नाही आहे हे तर स्पष्ट दिसतंय. त्या व्यतिरिक्त जेवढी परवानगी दिली होती त्याच्या व्यतिरिक्तही अतिरिक्त बांधकाम केल्याची बाब महानगरपालिकेच्या आता लक्षात आलेली आहे. मात्र नक्कीच यासाठी दोषी कोण आहे अशा बांधकाम ला परवानगी देणारे अधिकारी त्यांनी साईट व्हिजिट केली नव्हती का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे सध्या तरी ही इमारत जी आहे ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. मात्र जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्याची सूचना इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.